पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात भाजप सेना युतीचे उमेदवार अतुल भोसले यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी या ठिकाणी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. कराड शहरातील दत्त चौक ते कन्या शाळा या मार्गावर रॅली काढण्यात आली. पंतप्रधान मोदी यांच्या कामामुळे आणि विचारामुळे यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करणार असा विश्वास यावेळी अतुल भोसले यांनी व्यक्त केलाय. पाहुयात. निवडणुकीमध्ये मी तरुणांचा मुद्दा घेऊन खऱ्या अर्थाने सामोरे जातोय की या मतदारसंघामधले असंख्य असे तरुण आहेत जे सुशिक्षित आहेत पण ज्यांना रोजगार उपलब्ध होऊ शकलेला नाही. कराडसारखं मोठं शहर आहे जिथं MIDC आहे पण MIDC मध्ये नवीन उद्योग आणण्यामध्ये इथलं नेतृत्व अपयशी ठरलेलं आहे. मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री इथं यायला पाहिजे होती आणि निश्चित आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय चंद्रकांत दादांच्या नेतृत्वाखाली कराडच्या MIDC मध्ये मोठे उद्योग आणणे, तरुणांच्या हाताला काम देणे, माता भगिनींच्या हाताला काम देणे, स्वयंरोजगाराच्या माध्यमातून संध्या इथं मोठ्या प्रमाणात उपलब्ध करणे आणि या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं स्वर्गीय चव्हाण साहेबांचं जे स्वप्न होतं की या शहराच्या नगरविकासाच्या बाबतीमध्ये अगदी कराड शहराच्या संरक्षण भिंतीचं काम पूर्ण करणं असो किंवा कराड शहराचे बाकी पार्किंगसारख्या अनेक समस्या व्यापारी बांधवांच्या असतील या पूर्ण करण्याच्या बाबतीमधले प्रश्न असो, हे सगळे प्रश्न आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस